समृद्धीवरचा एक जी पाटी लावलेली होती तर ती पाटी खाली पडलेली आहे. त्याच्यानंतर काही टोल आहेत, आता तुम्हाला हे फुटेज किंवा फोटो दिसत आहेत, हे टोलसुद्धा बतकन रपकन खाली पडलेले आहेत. हे लोखंडाचे मजबूत असणारे हे सगळे टोल खाली पडलेले आहेत आणि सगळं नेस्तनाबूत झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याने बांधलेली गंज आहे, ही गंज तुम्हाला ताठ मानेनं उभी पाहायला मिळेल. मी काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ होता शेतकऱ्याच्या कौशल्यावरती, अर्थात शेतकरी बांधवानं बांधलेल्या गंजी संदर्भात. कदाचित तो तुम्ही व्हिडिओ पाहिलासुद्धा असेल की शेतकऱ्याच्या उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना म्हणून जर काय पाहिजे असेल तर ते गंज आहे. वावरात ज्यावेळेला एखादं पीक येतं, ज्वारीचं बाजरीचं, त्याचं उरलेले जे चिपाट आहेत किंवा सरमाण म्हणू शकतो त्याला आपण, तर त्या सगळ्याचं चारासाठी वापर केला जातो आणि त्याची गंज रचली जाते. आता ते जपून ठेवायचं असतं, कितीतरी दिवसासाठी ते जपून ठेवायचं असतं, त्याच्यामुळं त्याची गंज रचली जाते. आता ही गंज रचताना त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतला होता की सर्वसाधारण एखाद्या माणसाला जर तुम्ही उभा केलं आणि गंज रचायला सांगितलं तर त्याच्याच्यानं ते शक्य होणार नाही, त्याच्यासाठी जातीवंत एक शेतकरी असावा लागतो. आणि ही गंज रचल्याच्यानंतर तिची अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं बांधणी करावी लागते, त्याचं पाणी काढावं लागतं. आणि या गंजीतनं पाणी काढलं तर किती वादळ वारा येऊ द्या, किती पाऊस येऊ द्या, गंजीला थेंबभरसुद्धा आतमध्ये पाणी जाऊ शकत नाही, गंजीला काही धक्का लागू शकत नाही. आणि हे मी फक्त बोललो नव्हतो तर काही तुम्हाला फोटो आता दाखवतो आहे. हे फोटो आहेत आत्ता काल परवा झालेल्या वादळानं किंवा वारं जे आलं होतं, जोराचं वादळ आलं होतं, तर त्या वादळामध्ये समृद्धीवरचा एक जी पाटी लावलेली होती तर ती पाटी खाली पडलेली आहे. त्याच्यानंतर काही टोल आहेत, आता तुम्हाला हे फुटेज किंवा फोटो दिसत आहेत, हे टोलसुद्धा बतकन रपकन खाली पडलेली आहेत. हे लोखंडाचे मजबूत असणारे हे सगळे टोल किंवा पाट्या जे म्हणता येईल तू या वादळामध्ये खाली पडलेले आहेत आणि सगळं नेस्तनाबूत झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याने बांधलेली गंज आहे, ही गंज तुम्हाला ताठ मानेनं उभी पाहायला मिळेल. म्हणजे या सगळ्या दोन्ही गोष्टीकडे पाहिलं झालं तर शेतकऱ्याच्या अंगात किती प्रचंड मोठं कौशल्य आहे याचा हा एक उत्कृष्ट नमुना आपल्या डोळ्यांना आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्याही पलीकडं शेतकरी या जगात प्रचंड कौशल्यवान आहे. लोक असं म्हणलात की काही जमलं नाही तर शेती करावी, इतकी सोपी शेती नाही, तर त्याच्यासाठी ज्ञान कौशल्य आणि काहीतरी कला लागते, ती शेतकऱ्याकडे असते. या दोन फोटोकडे पाहिल्याच्यानंतर माझ्या तरी मनातलं शेतकऱ्याविषयी असलेलं प्रेम, आत्मविश्वास आणि शेतकऱ्याविषयीचा कळवळा प्रचंड जागृत झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटत राहूया. जय जवान, जय किसान.